डॉक्टर अमोल कोल्हे आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नुकतंच तुम्ही विजयी मिळवलेला आहे, तिसऱ्यांदा लोकसभेच्या रुंगणात होते तुम्ही विजयी झालेला. खरं तर अनेक फिल्डिंग होती, खरं तर कशी निवडून येतात हेच आम्ही बघतो असं सुद्धा वक्तव्य तुम्ही लोकसभेच्या रिंगणात आलात तेव्हा होतं, कसं पाहता आता या विजयानंतर? मला वाटतं आदरणीय पवार साहेबांचा हा करिश्मा आहे आणि त्याचबरोबरीनं शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं ही निवडणूक हाती घेतली होती, त्याचं हे यश आहे. एकंदरीत पाहतोय की ज्या फतवे काढले होते त्या फतव्यांमुळे महाविकास आघाडीचे सर्व खासदार जिंकले असा आरोप शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर करत आहेत. दीपक केसरकर असा आरोप करत आहेत की फतव्यांमुळे तुम्हाला विजय मिळालेला आहे. मला असं वाटतं की हीच शंका जर त्यांनी निवडणुकीचे निकाल लागण्याआधी बोलून दाखवली असती तर त्यात काहीतरी तथ्य होतं. पराजय झाल्यानंतर कशावर तरी खापर फोडायचा आपला स्वभाव आहे. बरं, तुम्ही लोकसभेच्या रिंगणात दाखल होण्यापूर्वी मला खरं तर कार्यक्रम वगैरे करायचे, त्यामुळे मला राजकारणातून मोकळं करा असं तुम्ही म्हणाले होते. त्यावरती अजित पवार सुद्धा म्हणाले होते की जो मतदारसंघ वेळ देऊ शकत नाही त्याला खासदार कसं का होत. दादा जे काही म्हणाले होते त्याला शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने उत्तर दिलेलं आहे, त्यावर मी अधिक भाष्य करणं कशाला गरजेचं आहे. आता शिरूरमध्ये विजय मिळवल्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे सर्वप्रथम काम कोणतं हाती घेणार? नाही, आता पुणे नाशिक हायवेचा जो आमचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे, पुणे नगर हायवेचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे, तळेगाव चाकण शेखरापूरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे, तिन्ही कॉरिडॉरच्या खरं तर टेंडर प्रोसेस सुरू होती. आचारसंहिता लागल्यामुळे या प्रोजेक्टला खरं तर ब्रेक लागला. आता आचारसंहिता संपली की हे प्रोजेक्ट लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न असेल. पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे कॅबिनेट अप्रुव्हलपर्यंत नेऊन ठेवलेली आहे, त्यामुळे आता त्या लवकरात लवकर सरकार बनवू आणि सरकार बनल्यानंतर कॅबिनेट अप्रुव्हल त्याचं लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करतो. शेवटचा प्रश्न आहे माझा. मोदींनी खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक सभा घेतल्या होत्या, मात्र त्यानंतर शरद पवारांनी 10 जागा लढवल्या, त्यामध्ये 8 जागा आपण पाहतोय विजय मिळवल्या, कसं पाहतोय? मोदींच्या सभा कुठे काम नाही करत होते? मला असं वाटलं की या संदर्भातला जो एक फोडाफोडीचं राजकारण होतं, हे पक्ष फोडण्याचं राजकारण होतं, पळवापळवीचं राजकारण होतं, दोन पक्ष फोडले, चिन्ह पळवली, हे जे सगळं राजकारण होतं हे महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेला पसंत पडलेलं नाही. शेतकऱ्यांचा जो आक्रोश होता, युवकांची जी व्यथा होती, याला आवाज देण्यामध्ये नक्कीच महाविकास आघाडी जास्त यशस्वी ठरली आणि त्याचा हा परिपाक निकालात दिसून येतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे होते अमोल कोल्हे आपण पाहतोय ज्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवला. दरम्यान या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही mymarav.com ला लॉग इन करा.